शिर्डी येथील राजेंद्र धीवर हत्याकांडातील आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. घरगुती वादातून सुपारी देऊन हे हत्याकांड झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय. या प्रकरणी तब्बल 40 सीसीटीव्ही फुटेज तपासत पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह आणखी 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. 29 जून रोजी सायंकाळच्या सुमारास शिर्डी येथील रहिवाशी राजेंद्र धीवर हा त्याच्या मित्रासमवेत मजुरीचे काम संपवून सायकलवरून घरी निघाला होता. त्याच दरम्यान सायकल चालवून थकल्याने राहता शिर्डी रोडवरील निसर्ग हॉटेलजवळ मोकळ्या जागेत बसलेले असताना 2 मोटारसायकलवरून 4 अनोळखी मुले त्यांच्याजवळ आले आणि राजेंद्र धीवर यांच्याकडे माचिस मागितली. धीवर याने माचिस काढून सायकलच्या सीटवर ठेवली. त्यावेळी एका आरोपीने राजेंद्र धीवर याच्यावर धारदार शस्त्राने वार करत हत्या केली आणि मोटारसायकलवरून फरार झाले. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी मयत राजेंद्र धीवर याच्या समवेत असलेल्या मित्राच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात भादवी कलम 302(34) प्रमाणे गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. गुन्ह्यातील आरोपींनी गुन्हा केल्यानंतर कोणताही पुरावा मागे सोडला नव्हता, त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान असल्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीचे विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, शिर्डीचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या नेतृत्वात विविध पथके तयार करून तपासाची चक्रे फिरवण्यात आली. हा गुन्हा तात्कालीन कारणाहून घडला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते. मात्र पोलिसांनी गुन्ह्याचा चोहो बाजूंनी तपास करत संशयित आरोपींचे तब्बल 40 ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. त्यावरून आरोपी, मोटारसायकल आणि त्यांचा मार्ग निश्चित करण्यात आला. सीसीटीव्हीमधून आरोपींचे चेहरे तसेच वाहनांचे नंबर स्पष्टपणे दिसून येत नसल्याने या सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून त्यातून आरोपींच्या फोटोची स्पष्टता करण्यात आली. त्यानंतर आरोपींचा येण्याजाण्याचा मार्ग नाशिकपर्यंत असल्याचे निष्पन्न झाले. नाशिक शहर आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला असता राजू उर्फ चंद्र हा सुभाष वाबळे वय वर्ष 19 राहणार पाथर्डी गाव नाशिक आणि अविनाश प्रल्हाद सावंत वय वर्ष 19 राहणार पाथर्डी गाव नाशिक या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आले. आरोपींना शिर्डी पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांनी अगोदर उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी हा गुन्हा शिर्डीतीलच अमोल लोंढे याच्या सांगण्यावरून केल्याचं कबूल केलं. यासाठी शिर्डी येथीलच अरविंद सोनवणे याच्या माध्यमातून 4 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. पोलिसांनी मुख्य सूत्रधार अमोल सालोमन लोंढे राहणार कालिकानगर शिर्डी आणि अरविंद महादेव सोनवणे राहणार श्रीरामनगर शिर्डी या आरोपींच्या देखील मुसक्या आवळल्या आहेत. पूर्वीच्या घरगुती वादातून सुपारी देऊन ही हत्या करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. 29 जून रोजी शिर्डीमध्ये जो राजेंद्र धीवर यांचा निर्घुणपणे ज्यांची हत्या झाली होती, त्या हत्याचं आरोपी आणि या हत्याचं कारण आणि हा सर्व गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये अहमदनगर पोलिसांना यश आलं. सर्वसाधारणपणे गुन्हा हा तत्कालीन कारणामुळे झालाय असं परिस्थितीवरून दिसत, पण गुन्हा हा तत्कालीन कारणावरून झाला नव्हता, तर हा गुन्हा सुपारी देऊन मर्डर झाला असं तपासामध्ये आता निष्पन्न होतं. खरं तर जी परिस्थिती होती आणि ज्या पद्धतीनं आणि ज्या प्लॅनिंगनं आरोपींनी हे सगळं योजना राबवली, त्याच्यामुळे एक मोठं आव्हान पोलिसांच्या समोर आलं होतं. या आव्हानांमध्ये आरोपी कुणीही माहिती नसणं, स्थानिक या आरोपींना कुणीही न ओळखणं, आरोपींचा या जिल्ह्यामध्ये कुठलाही क्रिमिनल हिस्ट्री नसणं, या सगळ्या गोष्टीचा फायदा हे आरोपींनी घेतला होता. परंतु पोलिसांनी सायंटिफिक पुरावे प्राप्त करणं आणि CCTV किंवा सर्व सायंटिफिक पुराव्याच्या माध्यमातून या आरोपीपर्यंत यशस्वीपणे पोहोचण्यामध्ये यशस्वी झाले. यामध्ये नाशिक क्राईम ब्रँच आणि त्यांचे DCP CP साहेब या सगळ्यांनी आम्हाला खूप मदत केली. आरोपी अटक करण्यामध्ये, खरं तर आरोपी त्यांनी अटक करून आम्हाला दिले, त्याची माहिती आम्ही त्यांच्याकडे दिली होती. त्यामुळे नाशिक क्राईम ब्रँचचंसुद्धा मनपूर्वक आमच्याकडून आभार व्यक्त केले आहेत. यापैकी काही आरोपी हे पूर्वी मर्डरच्या गुन्ह्यामध्ये इन्वॉल्व्ड आहेत. मर्डरच्या गुन्ह्यामध्ये बिकॉज ते ज्युव्हेनाईल होते, त्यावेळेला लहान होते, त्यामुळे ते पटकन सुटून आले. तर या आरोपींनी मग ही सुपारी घेतली आणि ही सुपारी मग या आरोपींनी पुढे एक्झिक्यूट केली. हत्येच्या कारणांमध्ये बरेचशी पर्सनल अशा पद्धतीचे कारणं आहेत. हे यातला मुख्य आरोपी आणि मयत हे एकाच एरियामध्ये राहत होते आणि त्यांचे बरेचसे कौटुंबिक आणि इतर पद्धतीचे वाद आहेत. एवढंच नव्हे तर
यांच्या आपापसामध्ये गुन्हा सुद्धा शिर्डी पोलीस ठाण्याला दाखल आहे. बाकी तपास चालू आहे, मी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला डिस्क्लोज करू शकणार नाही, परंतु आपल्याला निश्चित सांगू इच्छितो की अतिशय आव्हानात्मक अशा पद्धतीचा गुन्हा होता. दरम्यान मयत राजेंद्र धिवर यांच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आरोपींचा शोध लावण्याबद्दल आभार मानलेत, तर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी धिवर कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. मात्र कुठलाही पुरावा नसताना पोलिसांनी अहोरात्र मेहनत घेत आरोपींचा आणि हत्याकांडाचा छडा लावल्याने शिर्डी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. प्रतिनिधी सचिन बनसोडे, माय न्यूज, शिर्डी.